स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव आमदार नरेंद्र पाटील यांची नुकतीच अण्णासाहेब पाटील महामंडळ येथे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे आमदार नरेंद्र पाटील यांची नुकतीच अण्णासाहेब पाटील महामंडळ येथे अध्यक्ष म्हणून निवड झाली सांगली दौऱ्यावर असताना भिडे गुरुजींना भेटण्यासाठी आले होते परंतु गुरुजी त्यांच्या नियोजित बैठकीमुळे ठरलेल्या वेळेत निघाले हे कळल्यावर तातडीने कर्मवीर भाऊराव पाटील चौकात एसटी थांबवून त्यांनी गुरुजींचे दर्शन घेतले गुरुजींनीही त्यांना अभिष्ट चिंतन करून त्यांना शुभेच्छा दिल्या दरम्यान या गोष्टीमुळे सर्व एसटी प्रवाशांची दिलगिरी व्यक्त करून नम्रपणे सर्वांची माफी मागितली तसेच सदर गाडीचे चालक व वाहक यांना धन्यवाद दिले